अजून काय त्याच्यावर लिहिलेलं? हा म्हणजे काय रे? हां काय लिहिलं त्याच्यावरती? मोठ्यान इथं जे बाण दाखवलेत का नाही? बाण हे बघ, इथं बाण दाखवलेत, त्या बाण इथून सुरुवात करायची, खाली ओढायची, हा बाण इथून खाली आणि यास जसं बाणाच्या दिशेने करत बस। हा अक्षर बोल आणि गिरवत गिरवत बोल अक्षर, ती काय ते मुलांना जरा इकडे लक्ष द्या, आपण आपल्या गटामध्ये वेगवेगळं शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे, आपणाला सुद्धा अशाच पद्धतीनं शैक्षणिक साहित्य आपल्या वर्ग सजावटीसाठी ते करायचं आहे आणि तुम्ही याचा नमुना पाहून आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य तयार करून आपल्या वर्गात लावून सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे। आता जे ती तुमच्याकडे साहित्य दिलेलं आहे तुम्ही ते कसं वापरताय किंवा काय करताय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यावरती आता काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ते तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित सांगायचे। या ठिकाणी काही मुलं इंग्रजी विषयाचा अभ्यास करतायत, काही मराठीचा अभ्यास करतायत, काही तक्त्यांवरून माहिती गोळा करत आहेत। या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या संतांच्या कविता त्यांना वाचण्यासाठी दिलेल्या आहेत, त्याचं वाचन करत आहेत। या विद्यार्थ्यांनी तर कलर ब्लाइंडनेस टेस्ट यावरून ॲक्टिव्हिटी करत आहेत, इथं गणिताचे काही मुलं सोडवत आहेत, तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात। सायली काय करतेस तू इथं? पुन्हा एकदा हा संख्या वाचन तक्ता आहे, मला वाटतं या ठिकाणी एककापासून कुठपर्यंत संख्या आहेत? तुमच्या सातवीला आहेत का नाही त्या? अब्जपर्यंत संख्या। आता ही संख्या कोणती आली ती जरा कोण वाचून दाखवते? हा इंगोली वाचून दाखव। 85,66,40,56,723। व्हेरी गुड। आता एक अंक बदलून दुसऱ्यांना कोणाला तरी वाचाय द्या।
36,50,36,536,534. बरोबर आहे. ते तुमचं काय कोणता कलर दिसतोय तुला त्यामध्ये? अंक कोणत्या रंगामध्ये रंगवलेला आहे? लाल आणि पिवळ्या. अजून जरा लांब धर, दुसरे घे, दुसरे एक. हा, त्यामध्ये कोणता अंक आहे? कोणत्या रंगामध्ये? लाल, लाल आणि पिवळ्या. आणि बाहेर ते कोणते कलर आहेत? हिरवा. तुमचं काय चाललंय बाळांनो? शब्द पाठ करायचे झाले. आम्ही याचे किती शब्द पाठ झालेत? सहा झालेत. बी एच आणि व्ही चे बघू पाठ केलेत का? ठेव खाली. तर व्ही वरनं दोन शब्द सांग. आणि व्हॅन म्हणजे काय? व्हॅन म्हणजे गाडी. आणि व्ही वरनं अजून एक शब्द. VULTURE VULTURE आहे तो. व्हल्चर म्हणजे काय? व्हल्चर म्हणजे गिधाड. गिधाड. तुझे किती शब्द पाठ झाले? दोन. जीचे आणि यांचे हे बरोबर खाली बघू सांग. जीचे GUAVA गवा गवा म्हणजे पेरू. आणि परत GRAPE ग्रेप. ग्रेप म्हणजे द्राक्ष. ग्रेप्स म्हणायचं का? हा पाठ करा. अजून भरपूर झाले पाहिजे प्रत्येकाचे दोन दोन शब्द. हा सर्व नलवडे या ठिकाणी बसला आहे. आणि त्याकडं एक शाळेचा तक्ता आहे, प्राथमिक शाळा. त्याविषयी आपण माहिती जाणून घ्या. तुला तक्त्यामध्ये काय दिसते अथर्व? हे एक शाळेचं चित्र आहे व ती शाळा प्राथमिक आहे. इथे मॅडम मुलांना माहिती कशाची तरी माहिती सांगत आहे व एक सर इथे अनाऊन्स करत आहे व एक मुलगी इथे झोपाळ्यावर खेळत आहे व काय गेटच्या बाहेर इथे एक पालक आले व पालक आलेले आहेत. काही विद्यार्थी मैदानावरून पळत आहेत व काही दप्तर घेऊन आहेत. इथे या मॅडम मुलाला उशिरा का आला असे विचारत आहेत व या मॅडम तो बाहेर गेलेला होता त्यामुळे त्याला शिक्षा देत आहेत. अतिशय छान माहिती सांगितली अथर्वनं शाळेविषयी. प्राथमिक शाळेची माहिती आहे. तू काय वाचतोयस? मी काश्मीरचे चित्र. सांग बघू त्याची माहिती. ह्या तक्त्यावर काश्मीरचे चित्र दिलेले आहे. तर ह्या तक्त्यात झाडे, घरे, पर्वते व एक तळे दिले आहे. ह्या तळ्यात खूप सारे फुले कमळे आहे. तर काही लोकांनी आपापल्या जहाजांना फुलांनी सजवलेले आहे. तर काही लोक फुलांना खरेदी करत आहेत. अजून काय दिसते तक्त्यामध्ये? काश्मीरचा पोशाख कसा आहे तिकडं? त्या लोकांचा पोशाख कसा आहे? त्या लोकांचा पोशाख एक ड्रेस वर त्यांच्या पायामध्ये. काश्मीरमध्ये वातावरण कसं असतं? काश्मीरमध्ये वातावरण खूप थंड असतं. कशामुळे? काश्मीर हे राज्य उंचावर आहे. तर त्या राज्यामध्ये कोणता पर्वत आहे काश्मीरच्या जवळ? हिमालय पर्वत. व्हेरी गुड. सुजन छान माहिती सांगितली आहे. सही काय कोणता तक्ता आलाय तुला? हा. नाव सांग त्याचं काय? माझ्या या ओट्यावर. काय आहे हे? कविता. कविता आहे. वाचून दाखव बघू. माझ्या या ओट्यावरती कोण कोण येत, कोण कोण येत, चिमणी येते आणि कावळा येतो, टप टप दाणे टिपून जातो टिपून जातो, खोल येत खोला मिळतो आणि पावर पारवा येतो, हळूहळू घुळघुळू करून जातो करून जातो, महिना येते.
कोणकोणत्या पक्ष्यांची नाव आले त्या कवितेत? पोपट, कावळा, नंतर चिमणी, मैना, मोर. छान. ऐश्वर्याला मामाची गाडी आलेली आहे. कविता वाचून दाखव. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो, कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, नाही बिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गालीचे ठाई. ऐश्वर्याचं वाचन छान आहे. कविता कोणी लिहिली? गह पाटील. हां, याच्यामध्ये ही गाडी कोणत्या ठिकाणी वापरली जाते जास्त करून? शेतामध्ये. शहरामध्ये वापरली जाते? शेतामध्ये. शेतामध्ये का? शहरामध्ये का खेड्यागावामध्ये वापरली जाते? खेड्यागावामध्ये. अजून त्या गाडीचं काय माहिती सांगशील का? सांग त्या गाडीची माहिती काय, ती कशाच्या साह्याने ओढली जाते? बैलांच्या साह्याने. जी आता शब्द पाठ केले सांग. ओके, बस खाली शब्द पाठ केलेली. व्हेरी गुड. या ठिकाणी या विद्यार्थिनीला कार्ड दिले होते आणि प्रत्येकानं 6-6 शब्द पाठ केलेले आहेत. काहींचे भरपूर शब्द पाठ झालेले आहेत. या ठिकाणी संख्या वाचन एक विद्यार्थी करत आहे. हा, 98 कोटी. हा मॅडम का सुरू? 4 अब्ज. 98 कोटी. Thank you.